विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बीए भाग एक सत्र एक मराठी अनिवार्य या विषयातील ललित विभागातील तिसऱ्या क्रमांकाचा अर्थात शेवटचा पाठ वाघापूर पॅटर्न हा आपण समजून घेणार आहोत। या पाठाचे लेखक अशोक मानकर हे आहेत। या पाठाचा सारांश या व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बटनला ऑन करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि शक्य असेल तर कमेंटसुद्धा करा। मित्रांनो, या कथेचा प्रतिपाद्य विषय सर्वप्रथम समजून घेऊ। प्रस्तुत वाघापूर पॅटर्न या कथेत ग्रामीण परिसरातील विद्यार्थी व नागरिक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी किती कल्पक उपाययोजना सुचवितात व त्यात ते कसे यशस्वी होतात याचे बहारदार वर्णन लेखकांनी केले आहे। पाठाचा सारांश पुढील प्रमाणे आहे। वाघापुरातील लोकसेवक सदोबा सावळे कनिष्ठ महाविद्यालयात स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता। त्यात विद्यार्थ्यांनी नाटिका, एकपात्री प्रयोग, नृत्याचा कार्यक्रम सादर केला होता व इतर कार्यक्रम सादर केले जात होते। दहावीला मराठी शिकवणाऱ्या लांडगे गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी वाघ आला तर या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती। पुढे त्यातूनच गावात गोंधळ सुरू होतो, हेच या कथेमध्ये प्रामुख्याने आले आहे। पूर्व विदर्भातील वाघांनी पश्चिम विदर्भातील लोकांना लक्ष्य करायला सुरुवात केल्याच्या बातम्या येत होत्या। वाघापूर, तारखेड, रुदाळी आदी गावांमध्ये वाघ दिसल्याच्या चर्चांना उधाण आले होते। त्याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना हा विषय निबंधासाठी सुचला होता। वाघाचा प्रतिकार कसा करायचा त्याचे उपाय सुचविण्यावर ही निबंध स्पर्धा लांडगे गुरुजींनी आयोजित केली होती। 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती। ओम फरकाळे या विद्यार्थ्याने आपल्या निबंधात रोही व हरिणांना पकडून शेतात बांधून ठेवावे व मग वाघ आला की माणसावर हल्ला न करता तो प्राण्यांना खाणार, माणसांवर कोणतेही ऑब्जेक्शन येणार नाही हा उपाय सुचविला होता। फारुक अलीने शेतात जाऊन डबे वाजवण्याचा उपाय सुचविला। महेशने लाकडी पिंजरे बनविण्याचा उपाय सुचवून पाहिला। धनराज खंडारेने शेतात दिवसभर बँड पार्टी नेऊन वाजवत बसावा हा उपाय सुचविला। श्रुतीने मोहरमच्या वाघासारखे मेकअप करून शेतकऱ्यांनी काम करावे, वाघ त्यांना पाहून आपले भाऊबंध समजून इजा करणार नाही व ते निघून जातील हा उपाय सुचवून पाहिला। शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात सहभाग न घेणारी 11वी 12वीतील 3 उनाड मुले होती। निबंध स्पर्धेत भाग घेऊन परत जाणाऱ्या 2 मुलांना आपसात बोलताना त्यांनी ऐकले, आपल्या परिसरात खरंच वाघ आला तर, म्हणून एकाने दुसऱ्याला विचारले होते। तेव्हा या 3 उन्हाड मुलांच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली। त्यातील संदीपने आपली कल्पना गाढवाकडे बोठ दाखवून समजावून सांगितली। दुपारचे 2 वाजले तेव्हा त्यांनी बारकू पाटलाच्या शेतात बांधावर गरीब दिसणाऱ्या एका गाढवाचे कान पकडून नेले। गाढवाच्या अंगावर साड्या, धोतर दोऱ्यांनी बांधले, काळ्या पिवळ्या रंगाचे फटकारे मारले। मग ते गाढव ओढतच पर्हाटीच्या ओळीत गाढवाला उभे करून त्याचे 4ही पाय बांधले। शेताच्या बाजूलाच असलेल्या वस्तीच्या शेवटच्या टोकाला पंचफुला धावणे या म्हातारीला मिळालेले घरकुल होते। संदीप दमलेल्या आवाजात पूर्ण ताकदीने वाघाच्या डरकाळीचा आवाज काढतो। त्या आवाजाला ऐकून म्हातारी बाहेर आली आणि पर्हाटीच्या ओळीत तिला उभा असलेला वाघ दिसला। ती थरथर कापत घरात गेली आणि बिंबीच्या डेटापासून ओरडली, वाघ आला, वाघ आला, बारकू पाटलाच्या आखरात वाघ आला। म्हातारीच्या आरोळीने वस्तीतील काही मंडळी बाहेर येऊन खात्री करते। सर्वांना वाघ दिसतो, सर्वजण आतून घर बंद करून घेतात। इकडे उन्हाड मुलांनी लपतछपत जाऊन गाढवाला वाघाच्या वेशभूषेतून मुक्त केले आणि त्याला दुसरीकडे हाकलून दिले। दुसरीकडे शाळेत वाघाच्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झालेला होता। गावचे सरपंच बबन बंगाले विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व समजावून सांगत होता। निबंध स्पर्धेवर बोलत होता
आणि वाघ असल्याची केवळ अफवा आहे हेही मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होता. पण तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजतो, त्याचा समर्थक मोबाईल उचलतो आणि बबनला सांगतो बारकू पाटलाच्या आखरात वाघ आलेला आहे. तेव्हा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून तो बारकू पाटलाच्या आखराच्या दिशेने जातो. इकडे कार्यक्रमाला आलेल्या लोकांची तारांबळ उडते. बबन बंगालेसह गावातील इतरही तरुण व बघे बारकू पाटलाच्या शेतात पोहोचले. सावधगिरीने त्यांनी वाघाचा शोध घेतला, पण वाघ कुठेच आढळला नाही. बबनने मोबाईल काढला व अकोटच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधला. काही वेळात वन विभागाची गाडी घटनास्थळी येऊन दाखल झाली. वाघाला जेरबंद करण्यासाठीची सगळी सामग्री त्यांच्यासोबत होती. अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ वाघाचा शोध घेत होते. सगळीकडे शोधले, पण वाघ न दिसल्याने शेवटी सर्व वन कर्मचारी परत गेले. वाघापुरात सायंकाळपासूनच वाघ दिसल्याच्या गप्पा रंगू लागल्या. सरपंच बबन बंगाले आणि बारकू पाटील हे परस्पर विरोधी गटाचे होते. बारकू पाटलाच्या गटाकडून केवळ दोनच सदस्य निवडून आले होते. बबन आता एकही सदस्य निवडून येऊ देणार नसल्याच्या गप्पा बारकू पाटलाने ऐकल्या आणि तनक्यातच तो घरी गेला. त्याच्याही घरी वाघ दिसल्याच्या गप्पा सुरू झाल्या. बारकू पाटलाचा मोठा मुलगा गणेश वडिलांना वाघाचे चित्र दाखवतो आणि आपल्या शेतात वाघ मारल्याचे चित्र व संदेश व्हॉट्सअपवरून पसरल्याचे त्यांना समजावून सांगतो. हे कोणीतरी बनावटी संदेश केलेला असतो. पण त्यानेही बारकू पाटील चिडतात आणि हे सगळं षडयंत्र बबनचे असल्याचे म्हणतात. वाघापुरातील वाघाची बातमी काळी माती या दैनिकात बाळू बोकडे हा वार्ताहर देतो. बातमीने वाघापुरातील वातावरण पुन्हा ढवळून निघते. शाळेतील मुलांनी निबंधात वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी सुचविलेल्या उपायांचा काही उपयोग होईल का याची चाचपणी करण्यासाठी गावकरी लांडगे गुरुजींच्या घरी जातात आणि त्यांना मुलांचे लिहिलेले निबंध दाखवायला सांगतात. पण गुरुजींनी ते न दाखवल्याने गावकरी बबनच्या घरी जातात आणि गावकऱ्याकडून आता वाघाला पकडण्यासाठीचे उपाय ऐकून घ्यावे असे सुचवितात. ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांना आपले तोंडी उपाय सांगायचे असतात. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गावकऱ्यांची तुबागर्दी जमते. परीक्षक म्हणून सरपंच बबन, चार पुरुष सदस्य आणि तीन महिला बसलेल्या असतात. रांगेत उभी असलेली नबू म्हातारी पहिल्यांदा येते आणि वाघासमोर मलाच नेऊन बसवा माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या मागची कटकट जाईल असे तिला वाटते. पण परीक्षक तिला समजावून सांगतात की तुझा जीव गेल्यास सरकारकडून मिळणाऱ्या पैशाचा फायदा तुझ्या मुलाला आणि सुनेलाच होईल. तेव्हा ती तेथून निघून जाते. देवीदास केस तोडे म्हणतो, मुंग्यांसाठी जसा शास्त्रज्ञांनी खडू शोधून काढला तसा वाघासाठीही काढावा. पुढच्या स्पर्धकाने शेतात धुपट तयार करण्याचा सल्ला दिला, तर वसंता धसकटने शेतात जोरजोरात वाघाच्या डरकाळ्या फोडणाऱ्या ध्वनीफिती तसेच डीजे लावण्याचा सल्ला दिला. त्याच दिवशी रात्री याचा निकाल घोषित झाला आणि वसंत धसकटला पहिले बक्षीस मिळाले. बबनने ग्रामस्थांना संबोधित केले आणि आपल्या खेड्यातील लोक आणि विद्यार्थी कसे हुशार असतात हे सगळ्यांना समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी वाघापुरातील राजाराम कीर्तने याने काही शेतकऱ्यांना, मजूर महिलांना सोबत घेऊन वाघाची सोंगे काढली आणि डफ वाजवत निघाला. राजारामचे पाहून इतरही शेतकऱ्यांनी सावण सर्व्हिसवाल्या चंदूगुप्ताला बोलावून शेतात लाऊडस्पीकर लावला, तर कोणी काडी कचरा गोळा करून शेतात आग निर्माण केली, कोणी मशाली पेटवल्या, कोणी भूताचे बुजगावणे उभे केले, काही शेतकऱ्यांनी झाडांना भोंगे बांधले, कोठे डीजे तर कुठे डफांचा आवाज सुरू झाला. परिणामी या सर्व आवाजांनी रानातील हरिणे, नीलगाई, डुकरे भेदरून दूर पळून गेली. गावातील काही आळशी लोक कुतूहल पाहायला जायचे म्हणून कामालाही जाऊ लागले. मजुरांची कमतरता त्यामुळे दूर झाली. वाघापुरातील ही बातमी परिसरात पसरली, त्यामुळे बबनचा उदो उदो होऊ लागला. बारकू पाटलाची बोलती बंद झाली. ज्या उन्हाळ मुलांनी गाढवाला वाघ बनविले ते डोक्याला हात लावत बसले, कारण त्यांनी
गावकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी हे केले होते, पण त्यांच्या या प्रकरणाने गावाचा वेगळाच फायदा होत होता। वाघाच्या प्रतिबंधासाठी संपूर्ण परिसरात असे प्रकार सर्रासपणे सुरू झाले। वृत्तपत्रांमध्ये बातमी येऊ लागली। बीबीसी वाहिनीने वाघापुरात जाऊन तिथली फीचर स्टोरीज तयार केली। विदर्भातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा होणारा त्रास सर्वांपर्यंत पोहोचला आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा केली। त्यात मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी शासन वाघापूर पॅटर्नचा स्वीकार करत आहे। वाघापुरात एकच जल्लोष झाला। आता गावकऱ्यांना भरपूर सवलती भेटणार होत्या। गावकऱ्यांमध्ये चर्चा होती की बबन ब्रँड ॲम्बेसिडर बनणार आहे आणि कुणी तर म्हणत होते की बारकू पाटीलही बबनच्याच पक्षात प्रवेश करणार आहे, तर कुणी बारकू पाटलाच्या शेतातच वाघासाठी स्पॉट बनणार असून त्याची जमीन शासन अधिग्रहित करणार आहे असेही म्हणत होते। हे सर्व ऐकून बारकू पाटलाला माहीत झाल्यावर ते आणखीनच भडकले होते। वाघापुरात घडलेल्या प्रकरणाला पाहून उनाड, संदीप काळे आणि त्याच्या दोन सोबत्यांची अवस्था बावळल्यासारखी झाली। त्यांनी असे ठरवले की आपण बारकू पाटलाला घेऊन सरपंचाच्या घरी जाऊ, म्हणून तिघेही पाटलाच्या घरी पोहोचले आणि बारकू पाटलाला म्हणाले की आपण सरपंचाच्या घरी जाऊ, तसेही तुम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करणारच आहात। या उन्हाड मुलांचे हे बोलणे ऐकून पाटलांनी मुलांच्या दिशेने जोडा भिरकावून लावला। जोडा चुकवून ते तिघेही थेट बबनच्या घरी पोहोचतात। त्यांनी घडलेला सारा कारनामा बबनला सांगितला। तो ऐकून बबन जागचा उडालाच। ते पुढे म्हणाले, तुम्ही जसे ब्रँड ॲम्बेसिडर होणार आहात तसेच आमच्यासाठी एक काम करा, सरकारला आम्हाला नोकरी द्यायला लावा। आणि मित्रांनो, इथेच वाघापूर पॅटर्न ही कथा संपून जाते। या कथेचा सारांश संपून जातो। वाघापूर पॅटर्न हा कसा महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो याची मनोरंजक कल्पना या कथेमध्ये अशोक मानकर यांनी केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण पाठावर आधारित काही ठळक मुद्दे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे। नंबर एक, वाघापुरात वाघाच्या मुक्त संचाराची चर्चा। दुसरा मुद्दा आहे, शाळेतील निबंध स्पर्धा वाघ आला तर। नंबर तीन, विद्यार्थ्यांची उपायात्मक कल्पकता। नंबर चार, उनाड त्रिकुटाची आयडिया। नंबर पाच, पाटलाच्या आकरात वाघ आणि म्हातारीचा थरकाप। नंबर सहा, सरपंचासह गावकऱ्यांची शोध मोहीम। नंबर सात, वाघाला जेरबंद करण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे आगमन। नंबर आठ, वाघ बेपत्ता आणि वाघापुरात चर्चेला उधाण। नंबर नऊ, गावकऱ्यांची तोंडी स्पर्धा। नंबर दहा, गावकऱ्यांची उपाययोजना आणि वाघापूर पॅटर्न राज्यभर लागू। आणि नंबर शेवटचा अकरा, उन्हाड त्रिकुटाची पुन्हा मस्करी। विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने वाघापूर पॅटर्न ही कथा आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही जर आपण बेल आयकॉन प्रेस केले नसेल तर कृपया त्यालाही ऑन करून ठेवा। कमेंटसुद्धा करा आणि मित्रांमध्येही या व्हिडिओला आवर्जून शेअर करा। आपण लवकरच अभ्यासक्रमावर आधारित नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।